विद्यार्थी मित्रांनो, आजचा सगळा दिवस हा शब्दांचाच दिवस आहे असं म्हणावं लागेल. कारण आजच्या आपल्या सगळ्या घटकांमध्ये आपण फोकस करणार आहोत ते शब्दांना. आपलं लक्ष, आपलं ध्येय जे आहे, शब्द समजून घेणं आणि ते कोणत्या शीर्षकाखाली कुठे जातात. मराठी भाषा फार समृद्ध आहे असं मी नेहमी म्हणत असते. मराठी भाषेमध्ये एकेका शब्दासाठी असंख्य शब्द आहेत. आणि पुन्हा ही भाषा मितभाषी पण आहे, तिचा संयोग पण होतो आणि तिचा विस्तार पण होतो. तर त्या अंतर्गत आपल्याला आज एवढ्या शब्दांचा अभ्यास करायचा आहे. एकेका शब्द आपण उपघटकाच्या अन्वयाने पुढे जाऊया. आता पहिलं आहे जोड शब्द. जोड शब्द या शब्दातच त्या शब्दाचा अर्थ आहे. जोड शब्द म्हणजे अक्कल किंवा चप्पल असे अक्षराला अक्षर जोडून येणारे जोड शब्द नव्हे, तर दोन शब्द तिथे जोडूनच येतात. मराठी भाषेमध्ये काही पारंपरिक नियमाप्रमाणे किंवा रूढीप्रमाणे शब्दाला जोडून येणारा शब्द हा जोड शब्द म्हटला जातो. मग या जोड शब्दाचे काही नियम आहेत. काही वेळा हे दोन्ही शब्द एकाच अर्थाचे असतात. आपण उदाहरणं प्रत्येकाचे बघणार आहोत. काही वेळा हे दोन्ही शब्द विरुद्ध अर्थी असतात. काही वेळा दोन शब्दामधील एका शब्दाला अर्थ असतो आणि एक शब्द निरर्थक असतो. आणि काही वेळा दोन्हीही शब्द हे निरर्थक असतात आणि त्याचा दोन्हींचा मिळून एक अर्थ होतो. दोन्हीही निरर्थक म्हणजे जोड शब्दाची वैशिष्ट्य आहेत. आता मग जोड शब्द म्हणजे नेमके काय, तर उदाहरण देऊ नये. आता तुम्हालाच मी असं विचारते, काय मुलांनो, आज तुम्ही शाळेमध्ये सराव केलेला आहे पण कोणकोणत्या विषयाचा केला असं विचारताना मी सरळ म्हणेल, अभ्यास बिभ्यास झाला का तुमचा? मी अभ्यास बिभ्यास असं आपण सरळ म्हणतो बोलता बोलता. काय रे पोरा सोरांनो, आवडलं का तुमचं? आता मी जे बोलती आहे ना, या माझ्या बोलण्यामध्ये अनेक जोड शब्द येत आहेत. लेकीबाळी बरे आहेत का? शेतीवाडी काय म्हणते तुमची? हवा पाणी कसं आहे सध्या? म्हणजे एकमेकांना भेटल्यानंतर आपण रामराम म्हणतो आणि बोलता बोलता अनेक शब्दांची सुरुवात होते. काय चाललं आहे, जरा चहा पाणी झालं का, फराळ पाणी झालं का? म्हणजे असे असंख्य शब्द आहेत. मग ह्या सगळ्या शब्दांना आपण जोड शब्द म्हणतात. आणि हे जोड शब्द लिहिण्याची पद्धत कशी असते बघा. एकाच अर्थाचे काही वेळा ते काम काज असं थोडंसं त्या ठिकाणी संयोग चिन्ह दिलेलं जात. कामकाज आहे, कामधंदा आहे, काही वेळा सलगही लिहिलं जातं किंवा काही वेळा त्या ठिकाणी संयोग चिन्ह लिहून हा जोड शब्द लिहिला जातो. मग काम आणि काज एकाच अर्थाचं आहे. काज म्हणजे पण काम आणि काम म्हणजे काम आणि कामधंदा पण एकाच अर्थाचा. म्हणजे हे दोन्हीही जोड शब्द झाले. विरुद्धार्थी शब्द सुख दुःखाच्या गोष्टी करू. सुख दुःख विरुद्धार्थाचे शब्द आहे. जरा खालीवर बघून चाल की म्हणजे खाली आणि वर हे विरुद्धार्थी. चालताना तुम्ही नाकासमोर चाललं पाहिजे असं आपण म्हणतो पण का, अरे खालीवर बघून चाल की धडपडला असतं सत्ता, म्हणजे विरुद्धार्थाचे पण शब्द आहे. काही वेळा एकाला अर्थ असतो पण दुसऱ्याला काहीच अर्थ नसतो. काही वेळा आपण म्हणतो कामधाम झालं का, किंवा मगाशी मी तुम्हाला जसं म्हटलं अभ्यास बिभ्यास उरकला का, तर याप्रमाणे दुसऱ्या शब्दाला काही अर्थ नसतो पण त्याला काहीतरी एक ताल येण्यासाठी, लय येण्यासाठी, यमक जुळण्यासाठी आपण शब्द वापरतो. दोन्हीही शब्द निरर्थक असतात असे काही शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये आहे. त्यातला आता एक शब्द बघा, किडूक मिडूक असा एक शब्द आहे. या किडूक मिडूकला काही अर्थ नाही.
पण किडूक मिडूक हे दोन्ही मिळून मात्र एक अर्थ आहे. किडूक मिडूक ह्याला काही स्वतंत्र अर्थ नाही, किडूकला नाही मिडूकला नाही, पण जेव्हा हा जोड शब्द येतो तेव्हा त्याचा अर्थ घरातलं थोडं फार सोनं नाणं बायकांनी कुठेतरी ठेवलेलं असतं, ते विकून काही वेळा आपल्याला गुरजाण करायची वेळ येते. खेड्यातल्या बायका असू दे शहरातल्या, कुठेतरी थोडंफार असं बाजूला ठेवतात सोनं नाणं, त्याला म्हणायचं किडूक मिडूक. आलं लक्षामध्ये? तर हे जोड शब्दाचा आता मी तुम्हाला परिच्छेद वाचून दाखवते, तेव्हा त्या शब्दामध्ये किती जोड शब्द येतात बघा बरं. अंधार पडला, बाया बापड्या दिवाबत्ती करू लागल्या, म्हातारे कोतारे पारावर गप्पा टप्पा मारू लागले, मुले बाळे घरी जायला टंगळ मंगळ करू लागली, लेकी बागी लेकी बाळी नटून थटून देवळात गेल्या. आता इथे मी जसं तुम्हाला म्हटलं, एका अर्थाचे पण आहेत, विरुद्ध अर्थाचे पण आहेत, अर्थ नसलेले पण आहेत, आणि तुम्हाला दोन्ही शब्दांना काहीच अर्थ नाही असेही आहेत. उदाहरणार्थ बघा, बाया बापड्या, बायाला जोडून बापड्या. आता बाई माणूस असाही शब्द येऊ शकतो, पण बाया बापड्या, म्हातारे कोतारे, आता कोतारेला काही अर्थ नाही आहे परंतु म्हातारे कोतारे असा शब्द आपण वापरतो. गप्पा टप्पा झाल्या का, तर गप्पाला अर्थ आहे, टप्पाला काही अर्थ नाही. या मुले बाळे एकाच अर्थाचे दोन्ही शब्द आलेले. नटून ठटून हाही सुद्धा जोड शब्द आहे. मग कोर्ट कचेरी असेल, कामधंदा मी सांगितलं. आता काही वेळा एक गंमत सांगते की पाणी हा शब्द बघा सगळीकडे कसा जोड शब्द येऊ शकतो. हवा पाणी, तवा पाणी, पाऊस पाणी, पाट पाणी, चहा पाणी, या प्रकारे हा पाणी शब्द सगळीकडे तुम्हाला. पण दवा शब्दाला दवा दारू असाही जोड शब्द वेगळा येऊ शकतो. काही शब्दांना पुढेही आपला प्रश्न कसा येतो की दिलेल्या शब्दांपैकी जोड शब्द कोणता आहे किंवा कोणता नाही असंही येऊ शकतं. आता या ठिकाणी मी पाहुणा शब्द लिहिला आणि पाहुणा शब्दाचा जोड शब्द कोणता असं पुढे तुम्हाला डॅश रिकामी जागा सांगेल. यावेळी वेगळा शब्द येतो आणि जर पहिल्यांदा आपल्याला जोडायचं असेल तर तो कोणता, म्हणजे असेही मराठी भाषा ज्या अर्थी समृद्ध आहे त्या अर्थी त्याचं हे उदाहरण आहे की पाहुणा रावळा, पै पाहुणा. म्हणजे कोणता शब्द केव्हा येतो हे लक्षात घेतलं तर त्यासाठी तुम्हाला जोड शब्दाचं वाचन केलं पाहिजे आणि सराव केला पाहिजे. अक्राळ विक्राळ, आता काही वेळा असं टंगळमंगळ, कामाची टंगळमंगळ मुलं करतात, आंघोळीची टंगळमंगळ करतात, म्हणजे टंगळमंगळ करणं म्हणजे ती गोष्ट करण्याचा कंटाळा करणे, टाळणे किंवा त्याच्यात वेळ दवडणे असा अर्थ आहे. पण मुळात टंगळलाही अर्थ नाही आणि मंगळलाही अर्थ नाही. तर अशा प्रकारे हा जोड शब्दांचा अभ्यास तुम्हाला चांगला कळलेला आहे. बघा आता काही शब्द उधार. आता उधार शब्दाला रोख पर्याय दिलेला आहे, उसना दिलेला आहे, उसनवार दिला आहे, नगदी दिला आहे. तर उधार उसनवार, कोर्ट कचेरी असे ठराविक शब्द जोडून येतात. आणखी एक तुम्हाला जोड शब्दाबद्दल सांगते की जोड शब्द आधिक्य दाखवण्यासाठी सुद्धा खूप वेळा वापरला जातो. त्या बाईची साडी लाल होती असं म्हणण्यापेक्षा तिची साडी लाल भडक होती, मी रस्त्यानी पिवळा धमक नाग पाहिला, म्हणजे पिवळा धमक, लाल भडक, काळा कुट्ट, निळा क्षार, हिरवागार, अशा प्रकारे त्याचं आधिक्य दाखवण्यासाठी सुद्धा जे शब्द वापरले जातात तेही जोड शब्दातच येतात. चाटून पुसून खा ग भांड, तर चाटून पुसून हाही जोड शब्द आहे. मला वाटतं जोड शब्दाचा एवढा अभ्यास पुरे झालेला आहे. त्याचे तुम्हाला वैशिष्ट्य पण मी सांगितलेली आहे. असे काही जोड शब्द तुम्ही रोज 10 शब्द जरी वाचले तरी तुमचा अभ्यास व्यवस्थित तयार होऊ शकतो. आता आपण पुढच्या शब्दाकडे जाऊया, जे आहेत अलंकारिक शब्द. अलंकार म्हणजे दागिना, हे तुम्हाला माहिती आहे. दागिने घातल्यानंतर मूळचं रूप आहे ते अजून उठून दिसतं. स्त्रियांना दागिन्यांचे फार हौस असते, मग सिया दागिने घालून अधिक उठून दिसतात.
पुरुषांसाठी पुष्कळ दागिने असतात, पण मग भाषेसाठी दागिने कुठले? तर भाषेमधले काही शब्द जर आपण वापरले नेहमीच्या शब्दांपेक्षा, तर भाषा अधिक उठून दिसते, अधिक सुंदर दिसते. बघा, आता आपण आपल्या शिष्यवृत्तीच्या अभ्यासाला सुरुवात केली असं वाक्य म्हणण्याच्या ऐवजी मी असं म्हणेन की रथसप्तमीच्या मुहूर्तावर आम्ही शिष्यवृत्तीच्या अभ्यासाचा श्री गणेशा केला. म्हणजे श्री गणेशा करणे हा जो शब्द आहे याला एक भारदस्तपणा आहे, एक सौंदर्य आहे त्याच्यामध्ये. अशा शब्दांना अलंकारिक शब्द म्हणतात, जे शब्द भाषेचं वैभव वाढवतात, वैभव जास्त दिमागदारपणे आपल्या समोर दाखवतात. आणखी बघा, आता एखादा मुलगा आहे जो खूप उशिराच उठतोय, त्यावेळी त्याला तो उशिरा उठतो असं आपण म्हणत नाही. काय रे, काय सूर्यवंशी आहेस का? म्हणजे त्याला सूर्यवंशी म्हटलं जातं, म्हणजे हा अलंकारिक शब्द झाला. मुलांमध्ये अनेक वेळा मारामारी होते, भांडाभांडी होते, अरे तुरेवर येतात मुलं, आणि मग आई बाबा कुणीतरी तिथे जवळपास असतात, ते म्हणतात अरे भांडाभांडी मारामारी करू नका, काय खडाजंगी चालली आहे का? म्हणजे त्या खडाजंगी हा शब्द हा अलंकारिक आहेत. असे आपल्या मराठी भाषेमध्ये असंख्य अलंकारिक शब्द आहेत. तर त्याच्यामध्ये बघा, नवपोट नारायण असेल, एरंडाचं गुऱ्हाळ असेल, खूप झोपणाऱ्या माणसाला कुंभकर्ण म्हणतात, एखादी गरीब स्त्री असेल तिला लंकेची पार्वती म्हणतात. म्हणजे अशा प्रकारे अलंकारिक शब्दाचे अर्थ समजून घ्यायचे आणि ते तुम्ही वापरायचे आहेत. आता आपण जात आहोत समूहदर्शक शब्दाकडे. समूह म्हणजे अनेक, एकाच जातीच्या अनेक वस्तू जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्या समूहाला वेगवेगळं नाव आहे. मगाच्या एका प्रकरणात निर्देशाच्या अंतर्गत आपण पाहिलं होतं की प्राण्यांचा कळप, गायींचा कळप, गुरांचा कळप, पण सगळ्याच प्राण्यांच्या बाबतीत असं म्हटलं जात नाही. पक्षी असतील तर मग आपण लगेच काय म्हणतो बघा, म्हणजे आपण काही शब्द इथं एक 5-7 शब्दांचा आपण अभ्यास करूया, त्यावरनं तुम्हाला माणसांची गर्दी म्हणतात, माणसांचा गोळका म्हणतात, माणसांचा समूह म्हणतात, माणसांचा जमाव म्हणतात. पण ज्यावेळी आपल्याला निर्देश केला असेल सर्वोत्कृष्ट, तेव्हा त्या वाक्याचा अर्थ लक्षात घेऊन आपल्याला चा ची चे जे असेल त्या पद्धतीने आणि अचूक शब्द वापरावा लागतो. पण आता या ठिकाणी मी असं म्हटलंय गवताची आणि गवताचा. गवत जर एकत्र असं सगळं आलं समूहाने तर त्याला काय म्हणायचं? मग गवताची असेल तर त्याला गंजी म्हणायचं, आणि गवताचा असेल तर त्याला भारा म्हणायचं. पक्ष्यांचा थवा, हे शब्द तुम्हाला माहिती आहेत, खूप वेळा ऐकलेत. आता फक्त आपण फक्त तेवढंच फोकस करून त्याचा अभ्यास करतोय, आणि माहिती असेल तर तुमची उजळणी होतीय. असे 20-25 समूहदर्शक शब्द तुम्ही पाठ करून ठेवले आणि ह्यावर प्रश्न आला की तुमचं यश 100% निश्चित. फुलांचा गुच्छ, बांबूचे बेट, नोटांचे पुडके, हे सगळे समूहदर्शक शब्द आहेत. शब्दसमूहाबद्दल एक शब्द ही संकल्पना वेगळी, आणि समूहदर्शक शब्द ही संकल्पना वेगळी. नाण्यांची चळत, आता चळत हा शब्द भाकरीची चळत असंही वापरला जातो. मे गोल चकत्या, गोल वस्तू एकावर एकावर एक ठेवल्या की त्याला चळत असं म्हटलं जातं. सैनिकांची,
सैनिकांची तुकडी पण म्हणतात आणि सैनिकांची पलटण पण म्हणतात. पलटण हा शब्द समोदर्शक जास्त बरोबर आहे. आता या ठिकाणी अनेक शब्द आपण पाहिले, याहीपेक्षा समोदर्शक शब्द पुष्कळ आपल्या मराठी भाषेत आहेत, ते आपल्याला शोधायचे आहेत. आता मी तुम्हाला या ठिकाणी प्राण्यांचा कळप असं म्हटलं, परंतु उंटांच्या बाबतीत जेव्हा आपण येतो तेव्हा उंटांच्या समूहाला एक वेगळा शब्द आहे, त्याला म्हणतात उंटांचा तांडा आणि विमानांचा ताफा. असे काही शब्द तुम्ही लक्षात ठेवायचे. आता माणसांचा जमाव गर्दी मी तुम्हाला सांगितली, परंतु साधूंचा, अनेक साधू जेव्हा एकत्र येतात तेव्हा साधूंचा जत्था असा शब्द वापरला जातो. म्हणजे समोदर्शक शब्दसुद्धा मराठी भाषेतले आपण लक्षात ठेवायचे आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे. कोणता प्रश्न येईल याबाबतीत आपल्याला निश्चित काहीच माहीत नसतं, म्हणून आपल्याला जास्तीत जास्त ज्ञान असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण जात आहोत पुढे पिलूदर्शक शब्द. आता पिलूदर्शक शब्द म्हणजे प्रत्येकाच्या पिल्लाला काय म्हणतात, छोटं बाळ जे असतं त्याला काय म्हणतात. याच्यासाठी पण प्रत्येकासाठी वेगळा शब्द आहे. माणसाचं बाळ म्हणतो आपण, आईचं बाळ म्हणतो, पण गाईचं बाळ म्हणत नाही, गाईचं वासरू म्हणतो. गाईला पिल्लू झालं, म्हशीला पिल्लू झालं, सगळेजण असं म्हणतात, परंतु प्रत्येकाच्या पिल्लासाठी वेगळा शब्द आहे आणि तो आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. प्रश्न एकच येणार आहे, तो 2 मार्काचा आहे आणि या 2 मार्कासाठी आपल्याला सगळ्या पिल्लांची पिल्लावर नक्कीच माहीत करून घ्यायला पाहिजे. मग आता गाय असेल तर वासरू, आता त्यातनं गाय वासरू हा जोड शब्दसुद्धा येऊ शकतो बरं का. आता वासरू म्हणजे गाय गोरा, गाय कालवड असं म्हणत नाही, गायीचं वासरू. मग तो गोरा असला तरी आणि कालवड असली तरी गाय वासरू म्हणतात. म्हैस जर असेल तर म्हशीचं रेडकू. शेळी किंवा बकरी असेल तर तिच्या बाळाला करडू म्हणतात. पण मेंढी असेल तर त्याच्या बाळाला काय म्हणतात, कोकरू म्हणतात. मग आता घोडा आला, हरिण आलं, आता बाकी सगळे मांजराचा पिल्लू, कुत्र्याचा पिल्लू असा पिल्लू शब्द वापरला जातो. परंतु ज्यांच्यासाठी वेगवेगळे शब्द खास आहेत तर ते बघा की घोड्याचं शिंगरू आणि हरणाचं पाडस, येतं आहे लक्षामध्ये. तर असे ह्यांना पिलूदर्शक शब्द म्हणतात. त्यानंतर आपण पाहत आहोत घरदर्शक शब्द. आता घराला सुद्धा प्रत्येकाच्या घराला वेगवेगळं नाव आहे. मला असं वाटतं मी हे लिहिल्यानंतर पुसून टाकते, पण तुमचं लक्ष फळ्याकडे, माझ्या बोलण्याकडे पण आहे. तुमच्यासमोर या संदर्भातलं पुस्तकातलं प्रकरण असेल तर तिथेही तुमचं लक्ष असलं पाहिजे. म्हणजे विविध ज्ञानेंद्रियांनी तुम्ही हा अभ्यास असा संग्रहित करून आपल्या मेंदूमध्ये लक्षात ठेवणार आहात. आता घरदर्शक तर माणसाचं घरच असतं, आपल्याला माहिती आहे आपण घरात राहतो. घराला अनेक शब्द आपल्याकडे आहेत, पण सदन, निवास, गृह असं न वापरता धाम माणसांचं घर निवासदर्शक शब्द आहे, घरदर्शक आहे, त्याला घरच आपण म्हणतो. परंतु आता माणसांच्याऐवजी जर पक्षी आले तर त्यांच्याला घरटे म्हणतात. घरटे, कावळ्याचं घरटं, चिमणीचं घरटं. परंतु काही पक्षी फार विशिष्टपूर्ण आपल्या घरट्याची रचना करतात, तेव्हा त्याचं नाव पण नेमकं बदलतं. आपल्याकडे सुगरण नावाचं एक पक्षी आहे, त्याला बया पण म्हणतात. हां, तर सुगरण शब्द तुम्हाला माहिती असेल, हा पक्षी, त्याचं घरटं तुम्ही अनेक वेळा पाहिलं असेल, त्याला मात्र खोपा असं म्हणतात. अतिशय सुंदर विणलेला असतो आणि तुम्हाला बहिराबाईंची कविता सुद्धा माहिती आहे, अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगवाला. म्हणजे हे लक्षात घेतलं पाहिजे. आता सापाचं असेल तर ते बीळ असतं, उंदीर पण बिळात राहतो.
मधमाशीचं काय असतं घर माहिती आहे? मधमाशी म्हटलं की तुम्हाला पोळं आठवणार, कोळी म्हटलं की तुम्हाला जाळं आठवणार, वाघ म्हटलं की गुहा, गुफा, वाघाची जाळी. सिंहसुद्धा गुहेत राहतो, पण वाघाच्या घराला जाळीसुद्धा म्हटलं जातं. प्रत्येकाच्या घराचं असं वेगळं नाव आहे. गाय गोठ्यात राहते, घोडा तबेल्यात राहतो, कोंबडी खुराड्यात राहते. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येकाच्या निवासाचं जे स्थान आहे त्याच्यासाठी आपल्याकडे वेगळे शब्द आहेत. आता त्यानंतर आपण जेव्हा येतो तेव्हा पारिभाषिक शब्द आणि शब्दकोडी या दोन गोष्टीचा आपण अभ्यास करणार आहोत. पारिभाषिक शब्दाच्या संदर्भात आता तुम्ही खूप तयार झालेला असाल, मुळातच तुम्ही खूप दिवसापासून ऑनलाईन अभ्यास करता आहात, त्यामुळे एक यादीच तुमच्याजवळ ती असू शकते की कॉम्प्युटर याला मराठी शब्द हा संगणक आहे. तुम्हाला इंग्रजी शब्द देऊन त्याचा मराठी शब्द विचारतील, किंवा मराठी शब्दासाठी तुम्हाला इंग्रजी शब्दसुद्धा विचारला जाऊ शकतो. असे अनेक शब्द तुमच्या पाठ्यपुस्तकातनं येतील, तुमच्या शिष्यवृत्तीच्या पुस्तकातनं असतील, त्या शब्दांचा तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यास करायचा. उदाहरणार्थ बघा की टेक्नॉलॉजी संदर्भातले जे शब्द आहेत त्यांना मराठी शब्द तुम्हाला द्यायचे आहेत. उदाहरणार्थ बघा, टेक्नॉलॉजी हा शब्द आहे, मग याला मराठीत कोणता शब्द आहे? तर तंत्रज्ञान. आता मी बोलते आहे, तुम्ही हवं तर ते नोंदवून घ्या लिहिण्यापेक्षा, हे जास्त महत्त्वाचं आहे. आपल्याला संगणकाच्या समोर कीबोर्ड असतो, मग या कीबोर्डला काय म्हणायचं मराठीत हेही माहिती पाहिजे, त्याला कळ फलक असं म्हणतात. वेबसाईट आहे, त्याला संकेतस्थळ असं म्हणतात. मोबाईल खूप वापरला जातो ना, हल्ली तर सगळ्या लहान मुलांची गरजेची वस्तू झालेली आहे. अर्थात गरजेची वस्तू आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो त्याचा अभ्यास किंवा त्याचा वापर हा अभ्यासासाठी करायचा आहे, चांगल्या गोष्टीसाठी करायचा आहे. आपल्या हातात मोबाईल आहे म्हणून त्याचा दुरुपयोग होता कामा नये, आणि त्यामुळे आपल्याला कुठल्याही वाईट सवयी लागता कामा नये. हेही मी जाता जाता तुम्हाला निक्षून सांगते आहे. तुमचे पालकही या ठिकाणी असतील तर त्यांनीही या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे की मोबाईलचा वापर माझा मुलगा किती करतो, शास्त्रीय पद्धतीने करतो का? पुन्हा तुमचे डोळे, पाठ, मान या सगळ्यांना तुम्हाला व्यवस्थित सांभाळून हा वापर करायचा आहे. आता सॉफ्टवेअर हा एक शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? तर काही शब्द तुम्ही शोधायचे आहेत. सगळीच उत्तरं या ठिकाणी मी देण्यापेक्षा तुम्ही स्वतः असे टेक्नॉलॉजीत संदर्भातले इंग्रजी शब्द बघा आणि त्याच्यासाठी मराठीत कोणते शब्द वापरले जातात याच्यावर प्रश्न एक येणार आहे, तो 2 मार्कात असणार आहे, पण आपल्याला ते माहीत पाहिजे. आता त्यानंतर आपण येतो आहे ते शब्दकोडीकडे येतोय. शब्दकोडीकडे जाण्याआधी तुम्हाला मी मगाशी जसं म्हटलं घरदर्शक, पिलूदर्शक, तर हे कसं लक्षात ठेवायचं? तर या ठिकाणी एक छोटीशी कविता आहे बघा, हां, ती लक्षात ठेवली किंवा ती तुम्ही गुणगुणायला लागला की तुमचे 2 मार्क खिशात. पक्ष्यांचे घरटे, घरट्यात पिल्लू, घराच्या पडवीत कुत्र्याचं पिल्लू, गाईचा गोठा, गोठ्यात वासरू. म्हणजे घरही कळतंय, बाळही कळतंय. गोड्याचा तबेला, त्यात रे शिंगरू, माळावर चरतं मेंढीचं कोकरू, आईच्या कडेवर लाडकं लेकरू. मग अशी आपण बाळ बाळ म्हटलं की नाही, मग आता तुम्हाला आणखी एक शब्द कळला. जेव्हा असं नवीन नवीन काही तुम्ही ऐकता, अरे लेकरूसुद्धा म्हणतात, हे लक्षात यायला हवं. माळावर चरतं मेंढीचं कोकरू, आईच्या कडेवर लाडकं लेकरू, म्हशीच्या मागे धावतं रेडकू, शेळीच्या पुढे पळतं करडू, गुहेत बसला सिंहाचा छावा, वाघाचा बच्चा दुरूनच पहावा, हरणाचं पाळस दिसे गोजिरवाणे, वात्सल्य प्रेमाचे किती छान गाणे. आता ह्यातनं तुम्हाला घरांचं, पिल्लांचं असा सगळा लगेच कवितेतनं बोध झालेला आहे. आणि आता आपण आपल्या शेवटच्या घटकाकडे येत आहोत, ज्याला आपण शब्दकोडी असं म्हणतो. आता शब्दकोड्यामध्ये अनेक प्रकार देतात. आपल्याला चौकटीमध्ये शब्द दिले जातात किंवा वेगवेगळ्या डिझाईनमध्येही शब्द दिले जातात,
आणि आपल्याला ते शब्द कोड पूर्ण करायचं असतं. काही तीन प्रकार आपण साधारण घेऊया आणि मग ते तुम्हाला लक्षात येतील. ठीक आहे, असे तीन प्रश्न आहेत. आता पहिला आपण हा सोडवूया. या ठिकाणी आपल्याला हे तिन्ही शब्द अर्थपूर्ण करण्यासाठी खाली कोणता पर्याय निवडाल असं दिलेलं असेल. चार पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिलेले असतील आणि या चार पर्यायापैकी तुम्हाला पर्याय निवडायचा असेल. आणि शब्दकोळे पूर्ण करण्यासाठी कोणता पर्याय निवडाल? सगळे शब्द अर्थपूर्ण असणं गरजेचं आहे. आता कावळा शब्द अर्थपूर्ण आलाय, परंतु आपल्याला हेही शब्द अर्थपूर्ण करायचे आहेत. सोपं आहे, ट्रिक आहे. प्रत्येक पर्यायातले शब्द काम व ज लान आता हा अर्थपूर्ण होत नाही म्हणून हा पर्याय चुकला. परत काज बरोबर आहे, वळ बरोबर आहे, पण अळाग येत नाही म्हणून हाही पर्याय गेला. मग आपण तिसऱ्याकडे जातो, काम वज आणि लाळ, म्हणजे या ठिकाणी सुद्धा हा शब्द बरोबर येऊ शकतो. अशा प्रकारे कुठल्याही पर्यायाने आपल्याला अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी करता येऊ शकतात. आता इथे असाही एक पर्याय दिला जातो की आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहे की मध्यभागी फक्त आपल्याला एक अर्थ घाल एक शब्द घालायचा. शब्द कोड पूर्ण करायचं आहे आणि तुम्हाला दिलंय की सर्व शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी मधल्या गोलामध्ये तुम्ही कोणता शब्द लिहाल. मग तिथं एक पर्याय एक न असेल, दुसरा प असेल, तिसरा र असेल, चौथा ध असेल, बघूया. आणि मी जसं सांगितलं की या इथे मात्र आपल्याला तो शब्द वापरून सगळे शब्द अर्थपूर्ण होतात की नाही हे बघायचं आहे. उदाहरणार्थ आता न घेतला, न त न व न ग न स न थ होत आहेत, पण नसा हा होत नाही, अनेक वचनी जातो, एक अर्थी पाहिजे. आता प घेतला, प त होतोय, प व प शब्दाचा अर्थ तुम्हाला आत्ता कळणार नाही. प ग पाय, प स
प थ आणि पसा. मग आता या ठिकाणी र घेतला आपण, मग र त र व र ग रस रथ आणि रसा, रसा म्हणजे पृथ्वी. अशा प्रकारे तुम्हाला तो शब्द घेऊन त्या ठिकाणी ते शब्द अर्थपूर्ण करायचे आहेत. इथे एक येत नव्हता, इथे एक शब्द तुम्हाला लक्षात आला नाही, पण इथे मात्र सगळ्या शब्दाचे अर्थ तुम्हाला कळले. आता हाही शब्द तुम्ही वापरून बघा. ध स माहिती आहे, धग आहे, धव होत आहे, धसा होत नाही आणि धथ होत नाही म्हणून तो होत नाही. म्हणजे तीन चार अर्थ पूर्ण झाले तरी तसं चालणार नाही, तर संपूर्ण अर्थपूर्ण व्हायला पाहिजे. आणि आणखी हा प्रकार आता मी तुम्हाला शोधण्यासाठी देती आहे. तुम्ही अशा प्रकारे या ठिकाणी एक अक्षर घालायचं आहे की जेणेकरून तुम्हाला तो शब्द अर्थपूर्ण तयार करता येईल. एकच शब्द घालायचा आहे आणि तो शब्द अर्थपूर्ण करण्यासाठी कोणतं अक्षर हे शब्द अर्थपूर्ण व्हावे यासाठी या ठिकाणी कोणतं अक्षर तुम्ही योजायचं आहे हे आता तुम्हाला मी पर्याय न देता सांगते. तुम्ही हा अभ्यास करायचा आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, शब्दांचा अभ्यास करताना आपण जोड शब्द पाहिले, अलंकारिक शब्द पाहिले, समूहदर्शक शब्द पाहिले, पिलूदर्शक शब्द पाहिले, घरदर्शक पाहिले, पारिभाषिक सगळे तंत्रज्ञानातले शब्द तुम्ही अभ्यासा. आणि शब्दकोडीसाठी तुम्हाला अशा प्रकारे वेगवेगळी स्वतःही डिझाईन करून अर्थपूर्ण शब्द तयार करता येतील. तर दोन्ही घटकांचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. अभ्यास म्हणजे तरी काय असतं? सांगितलेली गोष्ट लक्षपूर्वक ऐकायची, ती पुन्हा वाचायची, त्याचं मनन करायचं, चिंतन करायचं आणि मग आपला अभ्यास तयार होतो. नमस्ते.